नमस्कार, मी प्राची घाणेकर आणि तुम्ही पाहताय न्यूज 18 लोकमत। जगाच्या पाठीवर आमच्या विशेष बुलेटिन मध्ये जाणून घेणार आहोत देशभरातील आणि जगभरातील महत्त्वाच्या बातम्या। ॲस्ट्राझेनेका आणि कोविशील्ड या लसीवर भारताने पुढील काही महिन्यांसाठी निर्यात बंदी केली अशी माहिती सिरमचे प्रमुख अदर पुनावाला यांनी दिली। पुनावाला यांनी विकसनशील देशांसाठी सुमारे 100 कोटी डोस तयार करण्याचा करार केलाय। या वर्षात तयार होणाऱ्या बहुतेक लसी या श्रीमंत देशांनी राखून ठेवल्या आहेत। भारताने निर्यात बंदी केल्याने गरीब देशांना आणखी काही काळ लसीच्या पहिल्या डोसासाठी वाट पाहावी लागणार आहे। कोरोना व्हायरसमुळे अमेरिकेमध्ये सर्वाधिक नुकसान झाले। अमेरिकेत कोरोनामुळे मृत्यू झालेल्या लोकांची संख्या 3,58,000 जास्त झाली आहे आणि बऱ्याच भागात पुन्हा संक्रमणाचं प्रमाण नोंदवलं जात आहे। अमेरिकेत उपासमारी एक मोठी समस्या बनली आणि बऱ्याच राज्यात तर शव दफन क्रियेसाठीही जागा शिल्लक नाहीये। अमेरिकेत कोरोनामुळे अनेक जण बेरोजगार झाले असून अमेरिकेत उपासमारीची वेळ आली आहे। अमेरिकेची सर्वात मोठी भूकमुक्ती संस्थेच्या अहवालानुसार 5 कोटींहून अधिक लोकांना उपासमारीचा सामना करावा लागतोय। प्रत्येक 6वा अमेरिकन उपासमारीचा सामना करतोय। अमेरिकेत गेल्या काही दिवसांमध्ये अपेक्षेपेक्षा कमी गोंधळात कोविड-19 विरोधी लसीकरण करण्यात आलं आणि लसीचे डोस दिलेल्या अमेरिकन नागरिकांची संख्या 4 दशलक्ष झाल्याचं डॉक्टर अँथनी फौसी यांनी रविवारी सांगितलं। सरकारच्या संसर्गजन्य रोग तज्ज्ञांना देखील ABCला या आठवड्यात सांगितलं की अध्यक्षपदी निवड झालेल्या जो बायडन यांच्या पहिल्या 100 दिवसातच लसीचे 100 दशलक्ष डोस देण्याचं वचन पूर्ण करतील। ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी लॉकडाऊन आणखी कडक करण्याचा इशारा दिला आहे। ब्रिटनमध्ये कोरोनाबाधितांची संख्या सातत्याने वाढत असून शनिवारी 57,000 अधिक रुग्ण सोमवारी आले। अमेरिकेनंतर ब्रिटनमध्ये सोमवारी नव्या कोरोनाबाधितांची संख्या एका दिवसातच मोठ्या प्रमाणात आढळून आली आहे। जॉन्सन म्हणाले की आगामी आठवड्यात शाळा पुन्हा बंद करण्याची वेळ येऊ शकते। अमेरिकेत कोरोनामुळे मृत्युमुखी पडलेल्यांची संख्या 3.5 लाखांवर पोहोचली आहे। शनिवारी अमेरिकेत 2.91 लाख रुग्ण समोर आले आहेत तर 2,373 रुग्णांनी आपले प्राण गमावले। इंग्लंडचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांना रविवारी इंग्लंडमध्ये काही तज्ज्ञ आणि विरोधी नेत्यांनी देशभरात पुन्हा लॉकडाऊन लागू करावा यासाठी आवाहन केलंय कारण कोरोना व्हायरसच्या संक्रमणाच्या दरानं विक्रमी पातळी गाठली आहे। जॉन्सन यांनी आदल्या दिवशी सांगितलं होतं की गेल्या 6 दिवसांपासून विषाणूतील बदलामुळे दररोजच्या रुग्णांच्या आकडेवारीनुसार गेल्या 6 दिवसात 50,000 टप्पा ओलांडलाय। दरम्यान रॉयल सोसायटी ऑफ मेडिसिनचे पब्लिक हेल्थचे अध्यक्ष ग्रॅबियल स्कॅली यांनी ब्रिटिश स्काय न्यूजला सांगितलं की उपायांवर कडक कारवाई करण्यात संकोच हा विलंब झाल्याचा पुरावा आहे। यावर सरकारचा प्रतिसाद कमी होता। UKच्या डॉक्टरांसाठी असलेल्या मुख्य संघटनेने इशारा दिलाय की कोरोना व्हायरसचा लस कधी दिली जाईल याविषयी सरकारकडून पारदर्शकता न आल्यामुळे रोगप्रतिबंधक लस योजनेच्या वेळापत्रकात मोठी समस्या निर्माण झाली आहे। ब्रिटिश मेडिकल असोसिएशनच्या प्रतिनिधी मंडळाच्या अध्यक्ष हेलेना मॅककाऊन यांनी रविवारी सांगितलं की लस कधी येतील आणि कोणत्या रुग्णांना लस देण्याची वेळ येईल याची अनेक डॉक्टरांच्या वैद्यकीय कर्मचाऱ्यांना अद्याप माहितीच नाहीये। ब्रिटनचे विरोधी पक्षनेते केर स्टारर यांनी रविवारी पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांना सांगितलंय इंग्लंडमध्ये येत्या 24 तासात कोरोना व्हायरसचा फैलाव रोखण्यासाठी नवीन लॉकडाऊन लागू करावा। स्टारर म्हणालेत की व्हायरस स्पष्टपणे नियंत्रणाबाहेर आहे आणि यावर मात करण्यासाठी राष्ट्रीय निर्बंध ही पहिली पायरी असणं आवश्यक आहे। इंग्लंडचे माजी पंतप्रधान टोनी ब्लेअर यांनी रविवारी ब्रिटिश सरकारला त्यांच्या धोरणांचा पुनर्विचार करावा आणि कोरोना व्हायरस लसीकरण कार्यक्रमासाठी पुढाकार घेण्याचं आवाहन केलंय। ब्लेअर यांनी ब्रिटिश ब्रॉडकास्टर स्काय न्यूजला सांगितलंय की या देशात यापूर्वी कधीही न पाहिलेली शांतता आणण्याची गरज आहे। लसीकरणाच्या उपाययोजना या टोनी ब्लेअर इन्स्टिट्यूटद्वारे सादर केलेल्या परिपत्रकाच्या कार्यक्रमाद्वारे ब्लेअर बोलत होते। रविवारी झेक प्रजासत्ताकमधील शेकडो आंदोलक देशातील पब आणि रेस्टॉरंट बंद करण्याच्या विरोधात रस्त्यावर उतरले होते। आंदोलनादरम्यान हातात रिकामे बियरचे ग्लास घेऊन ते एकत्र आले। झेक प्रजासत्ताक देशाचे संसर्गाच्या वाढीमुळे ख्रिसमसच्या आधी कोविड-19 निर्बंध पुन्हा लागू केले गेले ज्यामध्ये बार रेस्टॉरंट आणि हॉटेल्स बंद ठेवणं समाविष्ट करण्यात आलंय। याला विरोध म्हणून हे आंदोलनकर्ते एकत्र जमले होते। 2 वरिष्ठ पोलीस डॉक्टरांनी सांगितलेल्या काही अनुभवानुसार कोरोना व्हायरस साथीच्या आजाराच्या पार्श्वभूमीवर आरोग्य कर्मचाऱ्यांना उद्भवणाऱ्या धोक्यांविषयी अगदी कडक इशारा देण्यात आलाय। ईशान्येकडील गॅझरेवो येथील सामान्य रुग्णालयातील संसर्गजन्य रोग विभागातील प्रमुखांनी कोविड-19 गंभीर आजारी झाल्यानंतर 20 दिवस अक्षरशः कोमामध्ये घालवले। 17 सप्टेंबर रोजी कोमातून उठल्यानंतर त्या व्यक्तींना पाय हलवताना पलंगावरून खाली उतरताना आणि चालतानाही त्रास होत होता।
चीनी औषध निर्माता सिनोफार्म यांनी विकसित केलेल्या कोविड-19 लसीला इजिप्तमध्ये आपत्कालीन वापरासाठी अधिकृतपणे परवानगी देण्यात आली आहे अशी माहिती इजिप्शियन आरोग्य मंत्री हला झायद यांनी दिली आहे. तसंच इजिप्शियन ड्रग अथॉरिटीने म्हणजेच ईडीएने त्या दिवशी चीनी लसीसाठी अधिकृत परवानगी दिली आहे. त्याच्या दुसऱ्या दिवशी मंत्रिमंडळाला लसीचा डोस दिला जाणार आहे. 10 डिसेंबर 2020 रोजी इजिप्तला सिनोफार्म लसीच्या पहिल्या डोसचा टप्प्याचा डोस मिळाले. सध्या अस्तित्वात असलेली लस कोरोना विषाणूच्या नव्या प्रकारावर परिणामकारक ठरेल असा कोणताही पुरावा नसल्याचं चीनमधील वैद्यकीय तज्ज्ञांनी सांगितलंय. रविवारी माध्यमांशी बोलताना त्यांनी ही माहिती दिली. तर कोरोना विषाणूच्या नव्या प्रकारावरही लस काम करू शकेल असं चायनीज सेंटर फॉर डिझीज कंट्रोल अँड प्रिव्हेन्शनमध्ये लसीकरण नियोजनाचे मुख्य तज्ज्ञ वांग हुआकिंग यांनी सांगितलं. पोप फ्रान्सिस यांनी रविवारी संवाद साधत असताना दुःख व्यक्त केलं. एकीकडे कोरोनामुळे अनेक जण आर्थिक संकटाचा सामना करतायत, तर अनेकांना कोरोनाचा संसर्ग मोठ्या प्रमाणात नागरिक आजारी आहेत. रुग्णालयांमध्ये असताना दुसरीकडे बरेच जण सुट्ट्यांचा आनंद लुटतायत. हे चित्र दुःख देणारं असल्याचं ते म्हणाले. व्हॅटिकन येथे दुपारच्या प्रार्थनेच्या भाषणादरम्यान पोप फ्रान्सिस यांनी संवाद साधला. गेल्या 24 तासात लॅटिन अमेरिकेतील देशांमध्ये जवळपास 1,57,00,000 कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. यातील ब्राझील देशात सर्वाधिक कोरोनाचा प्रादुर्भाव असून जवळपास 70 लाखांहून अधिक कोरोना रुग्ण आहेत. गेल्या 24 तासात 314 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला असून आतापर्यंत 1,95,725 कोरोना रुग्णांचा बळी गेला आहे. साओ पावलोमध्ये आतापर्यंत 46,808 रुग्णांचा मृत्यू झाला असून एकूण रुग्णांची संख्या 14,67,953 इतकी आहे. तर रिओ द जेनेरिओमध्ये 25,608 रुग्णांचा मृत्यू झालाय. तर एकूण कोरोना रुग्णांचा आकडा 4,35,604 वर गेलाय. चीनच्या बीजिंगमध्ये कोरोना लसीच्या 73,537 डोसचं लसीकरण करण्यात आलं असून आतापर्यंत कोणतीही प्रतिकूल परिस्थिती आढळली नसल्याची माहिती स्थानिक प्रशासनानं दिली आहे. जवळपास 220 ठिकाणी लस देण्याची सुविधा करण्यात आल्याची माहिती बीजिंगच्या नगरपालिका आरोग्य आयोगाचे प्रवक्ता गाओ झिया होजून यांनी दिली आहे. 1 आणि 2 जानेवारी दरम्यान लसीचे 73,537 डोस देण्यात आले. नागरिकांना लस घेण्यासाठी ऑनलाईन रजिस्ट्रेशन करता येणार आहे. 12 फेब्रुवारीपर्यंत पहिल्या टप्प्यातील नागरिकांना लस दिली जाणार असून लसीचा दुसरा टप्पा त्यानंतर सुरू केला जाईल. बीजिंगमध्ये 73,000 अधिक नागरिकांचं लसीकरण करण्यात आल्याची माहिती सरकारनं दिली आहे. सरकारने सिनोफार्मची लस मंजूर केल्यानंतर लसीकरण मोहिमेला प्रारंभ झालाय. वैद्यकीय कामगार, कोल्ड चेन लॉजिस्टिक वर्कर्स आणि कस्टम इन्स्पेक्टर्स यांच्यासह सर्वाधिक जोखमीच्या परिस्थितीत काम करणाऱ्यांना पहिल्यांदा ही लस दिली जाणार आहे. बीजिंगमधील चाओ आंग म्युझियम ऑफ अर्बन प्लॅनिंगमध्ये तात्पुरत्या स्वरूपात लसीकरण जागेचं रूपांतर करण्यात आलंय, जिथे दिवसाला 1,000 लोक एकत्र येऊ शकतात. शेजारच्या 42 ठिकाणांमधील नागरिकांना या ठिकाणी लस दिली जाणार आहे. ग्रेटर सिडनीमधील नागरिकांना मास्क वापरण्यासंबंधीचे नवे नियम पाळावे लागणार आहेत. अन्यथा नागरिकांवर $200 दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे. मास्क न घालणाऱ्यांवर कारवाई केली जाणार असल्याचं न्यू साऊथ वेल्सच्या पोलिसांनी सांगितलंय. शॉपिंग सेंटर, सार्वजनिक वाहतूक, धार्मिक स्थळं, ब्युटी पार्लर्स आणि मनोरंजन ठिकाणी मास्क घालणं बंधनकारक असणार आहे. तसंच सर्व वैद्यकीय कर्मचाऱ्यांनाही मास्क घालणं अनिवार्य असणार आहे. ऑस्ट्रेलियात पुन्हा नव्या कोरोना रुग्णांची नोंद होत असल्यानं हे नियम बनवण्यात आले. जगातील अनेक श्रीमंत देश कोरोना लसीकरणाची तयारी करत असतानाच सोमालियासारख्या गरीब देशात जिथे कोरोना महामारीचा गांभीर्याने विचार करणं गरजेचं आहे, काही जणांना कोरोना संक्रमण काळात योग्य ते उपचार मिळणं कठीण झालंय. सोमालियामध्ये कोरोनाचा कहर पाहायला मिळतोय. इबोला विषाणूचा शोध लावणाऱ्या वैज्ञानिकांनी संपूर्ण जगाला नवा इशारा दिलाय. कोरोनापेक्षाही धोकादायक अशा विषाणूचा सामना करण्यासाठी जगानं तयार राहावं असं मत वैज्ञानिक जीन जॅक्स मुएम्बी यांनी व्यक्त केलंय. जीन यांनी या आजाराला डिसीज एक्स असं म्हटलंय. जगातील अनेक देशांमध्ये या आजाराचे रुग्ण असून कांगोमध्येही या आजाराने अनेक रुग्ण आढळून आलेत याचा दावा जीन यांनी केलाय. हा नवा विषाणू जास्त धोकादायक असण्याबरोबरच तो मोठ्या प्रमाणात नुकसान करणाराही ठरणार आहे असंही जीन म्हणाले. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी जॉर्जियाच्या निवडणूक प्रमुखांकडे राज्यातील जो बायडन यांचा विजय मागे घेण्याची विनंती केली आहे आणि ट्रम्प यांच्या विजयासाठी पुरेशी मतं शोधावी तसा सल्ला दूरध्वनीद्वारे अधिकाऱ्यांना दिलाय. शनिवारी झालेल्या संभाषणात निवडणुकीच्या निकालावर विपरीत परिणाम म्हणून एखाद्या राज्यातील अधिकाऱ्यांवर दबाव आणण्यासाठी विद्यमान अध्यक्षांनी केलेल्या अभूतपूर्व प्रयत्नांना एक आश्चर्यकारक पाऊल म्हटलं जातं, ज्यामुळे एक ट्रम्प यांचा डेमोक्रेटिक पक्षाचे उमेदवार जो बायडन यांच्याकडून पराभवाला सामोरं जावं लागेल.
अमेरिकेच्या उपराष्ट्रपती पदी निवड झालेल्या कमला हॅरिस यांनी रविवारी जॉर्जियाच्या सेक्रेटरींना म्हणाल्या की अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या फोनवरून मतांची विनंती ही सत्तेचा गैरवापर आहे. शनिवारी झालेल्या राष्ट्राध्यक्ष आणि जॉर्जियाचे राज्य सचिव ब्रॅड रॅनफेसबर्गर यांच्यात झालेल्या संभाषणात ट्रम्प यांनी अनेक खोटे दावे आणि बनावट मतं आपल्यासमोर आणली असा आरोप केलाय आणि रॅनफेसबर्गर यांच्या आपल्या विजयासाठी पुरेशी मतं शोधावी असं सुचवलंय. नॅन्सी पॅलोसी यांची रविवारी अमेरिकेतील संसदेतील सभागृह अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली आहे. पॅलोसी या कॅलिफोर्नियातील डेमोक्रॅट पक्षाचं नेतृत्व करतात तर 2003 पासून सभागृहात आपल्या पक्षाचं नेतृत्व करणाऱ्या महिला म्हणून त्यांनी अध्यक्षपदाची अपेक्षा ठेवली होती. पॅलोसी यांनी 216 मतं मिळवली आहेत तर रिपब्लिकचे केविन मॅकॉर्थी आर कॅलिफोर्निया यांना 209 मतं मिळालेत त्यामुळे ते पुन्हा सभागृहातील अल्पसंख्याक नेते असतील. स्पेनमध्ये आपल्या घरी जाण्यासाठी ब्रिटनमधले अनेक जण प्रयत्न करत आहेत मात्र त्यांना दक्षिण युरोपियन देशात जाणाऱ्या विमानांमध्ये चढण्यापासून रोखण्यात आलंय. एअरलाईन्सने कागदपत्रांच्या आधारे नकार दिला होता जे ब्रेक्झिटच्या आधी त्यांच्या निवासस्थानचे प्रमाणपत्र होते. कोरोना व्हायरसच्या नव्या प्रकारामुळे प्रवाशांवर निर्बंध लादले जात आहेत. कोरोनामुळे जपानमध्ये अर्थविश्वावर त्याचा मोठा परिणाम होताना बघायला मिळाला. जपानचं शेअर मार्केट आज नवीन वर्षाच्या पहिल्या आठवड्यात 131.40 अंकांनी घसरलंय. टोकियो स्टॉक एक्सचेंजच्या बाजारपेठेत घसरण झाली असून जपान सरकार टोकियो आणि त्याच्या आसपासच्या प्रदेशांना कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर देशभर आपत्कालीन स्थितीची घोषणा करण्याचा विचार करत आहेत. चीनमधील सर्वात मोठी ऑनलाईन कंपनी असणाऱ्या अलिबाबा समूहाचे संस्थापक आणि माजी अध्यक्ष जॅक मा यांनी मागील काही महिन्यांपासून सार्वजनिक कार्यक्रमांना उपस्थिती लावलेली नाही त्यामुळे जॅक मा हे बेपत्ता असल्याची भीती व्यक्त केली जाते. 2 महिन्यांपासून जॅक मा हे कोणत्याही सार्वजनिक कार्यक्रमाला उपस्थित राहिलेले नाही त्यामुळे त्यांच्या संदर्भातील वेगवेगळ्या चर्चांना उधाण आलंय. सीएनएनचे माजी टॉक शो होस्ट लॅरी किंग एका आठवड्यापासून जास्त कालावधीसाठी कोरोना उपचारासाठी लॉस अँजेलिसच्या सीडर सिनाई मेडिकल सेंटरमध्ये उपचार केले जात आहेत. लॅरी किंग यांना मागील काही वर्षांपासून मधुमेह आणि फुफ्फुसाच्या कर्करोगाचं निदान झालं होतं अशी माहिती सीएनएनने दिली आहे. अमेरिकेच्या ड्रोन हल्ल्यात शक्तिशाली इराणी जनरल आणि अव्वल इराकी लष्कराच्या नेत्याच्या पुण्यतिथीनिमित्त त्यांचं स्मरण करण्यात आलं. यानिमित्त साना इथल्या इराणी दूतावासाने रविवारी इथं पत्रकार परिषद घेतली. या परिषदेत संवाद साधत असताना इराणी राजदूत असन हेरलो आणि इराण आणि येमेनमधील संबंध दृढ करणं हे राष्ट्रांच्या अजेंडाच्या सर्वोच्च स्थानी असल्याचं म्हटलंय. अमेरिकेच्या ड्रोन हल्ल्यात शक्तिशाली इराणी जनरल आणि अव्वल इराकी लष्कराच्या नेत्याचा मृत्यू झाला होता त्याचं स्मरण करण्यासाठी आणि त्यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी रविवारी बगदादमधील महत्वाच्या मध्यवर्ती चौकात अनेक जण एकत्र आले होते. गेले काही दिवस भूमध्य समुद्रात 265 प्रवासी अडकले होते. या प्रवाशांना घेऊन स्पॅनिशचे जहाज सुरक्षितपणे बंदरावर पोहोचले. यातील 96 प्रवासी नावेमध्ये फसले होते. त्यांना सुखरूपपणे उतरवण्यात आलं असलं ट्विट ओपन आर्म्स चॅरिटीनं केलंय. या प्रवाशांमध्ये एरिट्रायातील 2 महिलांचा समावेश आहे तसंच 17 अल्पवयीन आहेत. दरम्यान दुसऱ्या एका कारवाईत ओपन आर्म्स 167 स्थलांतरींना ताब्यात घेतलंय. ऑस्लोच्या ईशान्येकडे असलेल्या नॉर्वेमध्ये भूस्खलन झालं होतं. यात इमारतींची पडझड झाली होती. या इमारतीखाली अडकलेल्यांना बचाव पथकांकडून शोध घेण्यात येतोय. दरम्यान या शोधमोहिमेदरम्यान 6 जणांचे मृतदेह सापडल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे तर शुक्रवारी आणि शनिवारी आणि रविवारी आणखी 2 मृतदेह सापडल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. नॉर्वेमधील भूस्खलनाच्या घटनेत डझनभर घरं नष्ट झाली आहेत तसंच बळींची संख्याही वाढतीय. या ठिकाणी किंग हराल्ड 5वा क्वीन सोनजा आणि किरीट प्रिन्स हॅकॉन यांनी भेट दिली आणि त्यांना आदरांजली वाहिली तसंच बचाव पथक आणि येथील रहिवाशांची देखील भेट घेतली. ही घटना भयंकर असल्याचं किंग हॅरॉल्ड यांनी म्हटलंय. जॉर्जियाहून उड्डाण केलेलं विमान दक्षिण आणि मिशिगन मधील एकाच घरात घुसून पायलट आणि त्यातील 2 जण ठार झाल्याची माहिती मिळते. घराला त्यामुळे आग लागली. घरातील 5 जण थोडक्यात बचावलेत. जॉर्जियाच्या कॅन्टन मधील चेरेकी काउंटी रिजनल विमानतळावरून हे विमान न्यू हडसन विमानतळावर उड्डाण करत होतं. हे विमान नोवी येथील एअरकॉम LLCच्या मालकीचं होतं. पोलिसांकडून अद्याप मृतांची नावं घोषित करण्यात आलेली नाहीत.
महिलांसाठी सौदीचे कायदे अत्यंत कडक करण्यात मानले जातात, मात्र तिथल्या कठोर परिस्थितीत आता बदल होताना दिसतोय. अलीकडेच सरकारने कुटुंबियांच्या परवानगीविना महिलांना स्वतःच्या नावात बदल करण्याचा अधिकार दिलाय, त्यासाठी कायदा दुरुस्ती करण्यात आली आहे. सौदीच्या गृहमंत्रालयाने रविवारी याविषयी अधिकृत माहिती दिली आहे. नव्या कायद्यानुसार सौदीत कोणतीही महिला आपल्या नावात बदल करू शकते. पूर्वी केवळ पुरुषांनाच हा अधिकार होता, आता दोघांनाही हा समान हक्क मिळाला आहे. मध्य इस्रायलमध्ये सर्वदूर धुक्याचं वातावरण निर्माण झालं होतं. आकाशात सर्वत्र धुकं पसरलं होतं. शहरातील गजबजलेल्या भागातील इमारती या धुक्याखाली झाकल्या गेल्या. इस्रायलमध्ये हिवाळ्यात क्वचितच अशा पद्धतीने धुकं दिसतं. या धुक्यामुळे हवेतील दृश्यता कमी झाली होती. अमेरिकेच्या इतिहासातील सर्वात खतरनाक कुख्यात सिरियल किलर सॅम्युएल लिटल याचा मृत्यू झालाय. मागील 6 वर्षांपासून तो तुरुंगात होता. सॅम्युएलने 30 वर्षात 193 महिलांची हत्या केली होती. सॅम्युएल हा मधुमेह, हृदयरोग आणि इतर आजाराने त्रस्त असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे. संशयित अतिरेक्यांनी 100 हून अधिक लोकांना ठार मारल्याची घटना घडल्यानंतर नायजरचे पंतप्रधान ब्रिगी रफिनी यांनी मालीच्या सीमेजवळील 2 गावांना भेट दिली. या दोन्ही गावातील नागरिकांनी अतिरेक्यांच्या 2 साथीदारांना मारल्याची घटना घडल्यानंतर या दोन्ही गावांवर हल्ला करण्यात आल्याचं गृहमंत्र्यांनी सांगितलंय. या गावांमध्ये 1000 प्रादेशिक आणि आंतरराष्ट्रीय सैन्य असूनही 1000 लोकांचा जीव गेलाय, तर शेकडो जण विस्थापित झालेत. नायजरमध्ये आतापर्यंत अनेक अतिरेकी हल्ले झालेत. नेपाळचे पंतप्रधान खडगा प्रसाद ओली यांच्या समर्थनार्थ काठमांडूमध्ये 1000 लोकांनी मोर्चा काढला. पंतप्रधानांच्या सूचनेनुसार 20 डिसेंबर रोजी नेपाळची संसद विसर्जित करण्यात आल्यानंतर आणि एप्रिल आणि मे 2021 नवीन निवडणुका बोलावण्यात आल्यानंतर अनेक सरकारविरोधी मोर्चे काढण्यात आले. पंतप्रधानांच्या या कारवाईविरोधात नेपाळच्या सर्वोच्च न्यायालयातही अनेक याचिका दाखल करण्यात आल्या. भारतातील धर्मशाळेत राहणारे शेकडो तिबेटी लोक रविवारी 17व्या तिबेटी संसदेच्या निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील मतदानासाठी तिबेटला गेले. आपल्या नव्या नेत्याच्या निवड प्रक्रियेत सहभागी झाले. मतदानाच्या पहिल्या टप्प्यात राष्ट्रपती पदाच्या उच्चपदस्थ पदासाठी 2 उमेदवार तसेच 90 उमेदवार खासदारकीसाठी उभे होते. कोरोना निर्बंधाचे पालन करत मतदान प्रक्रिया पूर्ण झाली. इस्रायलच्या लेबनॉनच्या दक्षिणेकडील सीमेवर इराणी क्रांतिकारक गार्ड जनरल कासिम सोलेमानी यांच्या हत्येच्या पहिल्या वर्धापन दिनानिमित्त हिजबुलयांनी कार्यक्रम आयोजित केला. 3 जानेवारी 2020 रोजी बगदाद विमानतळावर अमेरिकेच्या ड्रोन हल्ल्यात सोलेमानी आणि अल मुहंडीस ठार मारले गेले. इराकी लष्करी संघटनेच्या नेत्यांनी पिवळा हिजबुलाह ध्वज देखील फडकवला. चीन येत्या 5 वर्षात विविध बदलांसाठी सज्ज झाली आहे. 14व्या पंचवार्षिक योजनेच्या कालावधीत चीन मूलभूत संशोधनात गुंतवणूक वाढवेल आणि एंटरप्राइजेस इनोव्हेशनसाठी अधिक चांगलं वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहे, जेणेकरून सुरक्षित आणि स्थिर औद्योगिक आणि पुरवठा साखळी कायम राखता येईल अशी आशा विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्री वांग झिगांग यांनी व्यक्त केली आहे. नाविन्यपूर्ण देश बनवण्याच्या उद्दिष्टाने चीननं मूलभूत संशोधनात देशाच्या गुंतवणुकीत मोठ्या प्रमाणात वाढ केली असल्याची माहितीही त्यांनी दिली आहे. रशियातील काझानमध्ये अनेक कुटुंबियांनी हिवाळ्याचा आनंद लुटत स्नोमॅन फेस्टिवलमध्ये सहभाग घेतला. जवळपास 25 स्नोमॅन लहान मुलं आणि त्यांच्या पालकांनी मिळून तयार केले. यंदाच्या 3र्या वार्षिक उत्सवाच्या आयोजकांनी विजेत्यांची निवड न करता सर्व स्पर्धकांना पारितोषिक जाहीर केले. जर्मनीमध्ये कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अनेक ठिकाणी बंदी घालण्यात आली आहे, मात्र असं असतानाही अनेक डे ट्रिपर्सनी नॉर्थ राईन वेस्टिफालियामध्ये हिमवर्षावाचा आनंद लुटण्यासाठी गर्दी केली, त्यामुळे आणखी पर्यटकांची गर्दी होऊ नये यासाठी पोलिसांनी मुख्य रस्ते बंद केले होते. कोरोनाचा प्रादुर्भाव बघता शहरातील स्कीइंग आणि स्लेडिंग यापासून नागरिकांना लांब राहण्याचं आवाहन करण्यात आलंय, मात्र तरीही नागरिक स्कीइंगसाठी गर्दी करतायत. यावेळी प्रशासनाकडून मास्क न घालणाऱ्यांवर आणि सोशल डिस्टन्सिंगचं पालन न करणाऱ्यांवर कारवाई करण्यात आली आहे. वंडर वुमन 1984 या सिनेमानं अमेरिकेत दुसऱ्या दिवशी बॉक्स ऑफिसवर $55 लाख कमाई केली आहे. ही चित्रपट जवळपास 2151 स्क्रीनवर प्रदर्शित केला जात असला तरी एक सुपरहिरो सिक्वेलच्या तुलनेत ही कमाई कमी आहे. डिस्नीच्या सोल हा या चित्रपटानं चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित न होता केवळ OTT प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित झाला, तरीही आंतरराष्ट्रीय स्तरावरही भरघोस कमाई केली आहे. बुलेटिनमध्ये वेळ झाले छोट्याशा ब्रेकची, पण कुठेही जाऊ नका, पाहत रहा न्यूज 18 लोकमत.